मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरता आता विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक 2.5 लाख रुपये इतकी होती. आता उत्पन्न मर्यादा वाढवल्यानं जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील असं त्यांनी सांगितलं. राज्य शासनाकडून मिळालेल्या भाग भांडवलाच्या निधीतून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन आणि ज्यू समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक कर्ज योजना राबवली जाते. 18 ते 32 वयोगटातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना व्यावसायिक तसंच उच्च शिक्षणासाठी 3% इतक्या व्याजदरानं 2.5 लाख रुपये मर्यादेपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील 6 महिन्यानंतर 5 वर्ष कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना या कर्जाची परतफेड करायची असते.